नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुजरातमधल्या डिसा गावात बनास डेअरीतील चीज प्लांटचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन एकात्मिक विकास हे सरकारचं ध्येय त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रित प्रयत्न करावेत व्यंकय्या नायडू प्लास्टिक नोटा संदर्भात केंद्र सरकार विचाराधीन असल्याची केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती विमुद्रीकरणाच्या कारवाईनंतरही काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आयकर विभाग सज्ज कारवाईला सुरुवात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी माजी वायुदल प्रमुख एसपी त्यागींना आज न्यायालयासमोर हजर करणार कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारचं महत्वाचं पाऊल डिजिटल अभियानाची सुरुवात डिजी शाळा वाहिनीचंही उद्घाटन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही कांदा उत्पादकांना प्रति किलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यांमध्ये जमा होणार आणि मुंबईत चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुदुल विजयच्या शतकानं खेळात रंग नमस्कार नेता आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत आशियातील सर्वात मोठी डेअरी असलेल्या उत्तर गुजरातमधील डिसामध्ये बनास डेरी तीनशे पन्नास कोटींचा खर्च करून उभारण्यात आलेल्या चीज प्लांटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे सुमारे अठ्ठावीस वर्षांनंतर पंतप्रधान या भागात येत आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाहोद दौऱ्यात शेतकऱ्यांना मधमाशी पालनासारख्या जोडधंद्याकडे वळण्याचा सल्ला दिला होता त्यांच्या या आवाहनाला बनासकाठातील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला डिसामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते मधमाशी पालन प्रकल्पाचं उद्घाटनही आज होणार आहे देशाच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली देशाचा विकास हेच एकमात्र ठेवून केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वयानं काम करावं असं म्हणाले नवी दिल्लीत विज्ञान भवनात सिमकॉन ते बोलत होते राज्याच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची ही दोन दिवसीय परिषद आहे माहिती मिळणं हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे त्यांना देशाचा विकास विविध योजना यांची योग्य माहिती देण्यासाठी विभागांनी प्रयत्न करावेत असंही म्हणाले विविधतेत एकता हे ब्रीद कायम ठेवत विकासाकडे वाटचाल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली दहशतवाद भ्रष्टाचार गैरव्यवहार हे देशाचे शत्रू असून त्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रसारण हा सरकारचा महत्वाचा भाग असून त्याचा विकासासाठी उपयोग व्हायला हवा आपली संस्कृती हीच जीवनपद्धती आहे त्यामुळे स्थानिक संस्कृती वारसा कायम ठेवत विकास साधायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं डिसिमेशन टू इज At the central level, at the state level. Now, we are an independent country. So, the agenda of the nation is development. Second, development. Third, development. And development also, all-around development. Integrated development. That's why the Prime Minister has given a slogan, Sabka Saath, Sabka Vikas. विमुद्रीकरणानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीचा अभ्यास करून आता प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी सांगितलं प्लास्टिक नोटा छपाईसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असंही त्यांनी स्पष्ट केलं विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतरही काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात आयकर विभागानं कारवाईला सुरुवात केली नवी दिल्लीतील चांदनी चौक भागातील अॅक्सिस बँकेत तिथल्या शाखेवर आयकर खात्यानं शुक्रवारी छापा टाकला त्या सुमारे चव्वेचाळीस बनावट खाते असल्याचं निदर्शनाला आलं या खात्यांमध्ये सुमारे शंभर कोटींची रक्कम जमा झाली आहे या खात्यांबाबत अधिक तपास चालू आहे संबंधित खातेधारकांकडे एवढी रक्कम कुठून आली याबाबत विभागाची चौकशी चालू आहे महिनाभरात अॅक्सिस बँकेवर दोनदा छापे टाकण्यात आले याआधी बँकेच्या काश्मीरी गेट भागातील शाखेवर कारवाई झाली होती सुरत चेन्नई आणि देशभरातून आतापर्यंत अब्जावधीचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख एस पी त्यागी यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे या प्रकरणी सीबीआयनं काल त्यांना अटक केली होती या हेलिकॉप्टर्स खरेदीत जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे त्यागी यांच्याबरोबरच त्यांचा चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांनाही सीबीआयनं अटक केली देशाच्या माजी वायुदल प्रमुखाला भ्रष्टाचार प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे डिजिधन या अभियानाचं उद्घाटन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते काल करण्यात आलं लहान विक्रेते व्यापारी आणि ग्राहकांमध्ये कॅशलेस आणि डिजिटल पेमेंटबाबत अभियानातून जनजागृती करण्यात येणार आहे नागरिकांना डिजिटल पेमेंटचे विविध पर्याय सांगण्यात येणार असून त्याच्या वापराबाबत जागृती करण्यात येणार आहे विमुद्रीकरणानंतर ई वॉलेटच्या वापरकर्त्यांची संख्या सतरा लाखांवरून त्रेसष्ट लाखांपर्यंत पोहोचली आहे रुपे कार्डवरून होणाऱ्या व्यवहारांची संख्या तीन लाख पंच्याऐंशी हजारावरून सोळा लाखांपर्यंत आहे प्रसाद यांच्या हस्ते डिजी शाळा या वाहिनीचंही उद्घाटन करण्यात आलं डिजिटल पेमेंट बाबत या वाहिनीवरून जनजागृती करण्यात येणार आहे कॅशलेस व्यवहार वाढवण्याचा यामागचा उद्देश आहे सुरुवातीला हिंदी आणि इंग्लिशमध्ये या वाहिनीवर कार्यक्रम असतील त्यानंतर प्रादेशिक भाषांमध्येही कार्यक्रम सुरू होणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका असून गेल्या दीड महिन्यात अत्यंत अभ्यासपूर्ण तयारी करून उच्च न्यायालयात त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेत चालू असलेल्या विस्तृत चर्चेला मुख्यमंत्र्यांनी काल उत्तर दिलं पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना अध्यादेश काढण्याच्या ऐवजी कायदा केला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला असता असं फडणवीस म्हणाले मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली त्याचबरोबर अट्रॉसिटी कायदा रद्द केला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारचं एक कमिटमेंट आहे आहे की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध होऊन पुढाकार घेऊन सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या ठिकाणी करण्याकरता तयार आहे की ॲट्रोसिटीचा जो कायदा आहे हा कायदा आणत असताना ज्या समाजावर वर्षानुवर्ष शतकानुशतक अन्याय झाला त्या समाजाला न्याय देण्याकरता त्याला प्रोटेक्शन देण्याकरता हा कायदा या ठिकाणी आला आणि या कायद्याची आवश्यकता ही कोणीच नाकारू शकत नाही आजही नाही आजही या कायद्याची पूर्णपणे आवश्यकता या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्य सरकारचे हे स्पष्ट मत आहे की ऍट्रॉसिटीचा कायदा हा कुठल्याही परिस्थितीत डायल्यूट केला जाऊ शकत नाही रद्द करणं तर सोडाच धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे मात्र धनगर आरक्षणाबाबत संशोधन केल्याशिवाय अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं कांद्याचे भाव पडल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या जानेवारी अखेर अनुदानाची पंचेचाळीस कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल विधानपरिषदेत दिली विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयात हस्तक्षेप करत अनुदान देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे वेळेत पाठवल्याचं सांगितलं तसंच कांदा निर्यातीसाठी देण्यात येणारं अनुदान वाढवून मिळावं यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याचंही देशमुख म्हणाले सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात बैठक घेतली जाईल असं सांगत लक्ष्यवेधी सूचना राखून ठेवली देशात रोकडरहित अर्थव्यवस्थेला चालना देऊन डिजिटल व्यवहारांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं अकरा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेत डिजिटल व्यवहारांना गती देण्यासाठी डिजिटल पद्धतीनं केलेल्या पेट्रोल डिझेल खरेदीवर तसंच रेल्वे तिकीटांच्या आरक्षणावर ऑनलाईन पद्धतीनं विमा खरेदीवर सवलत मिळणार आहेत त्याबाबत नागरिकांमध्ये आनंदाची भावना असून त्याबाबतच्या या काही प्रतिक्रिया योजना इन्शुरस की योजना है तो ठीक है दा लाख मिलता है ऑन पेमेंट होता है तो योजना ठीक है कारण तेज का प्रॉब्लम होना नहीं अच्छा है डिसीजन इससे प्रमोट होगा पब्लिक का पैसा भी बचेगा प्लस रेलवे के लिए भी फास्ट ट्रांजेक्शन होगा और ज़्यादा स्टाफ का भी टेंशन नहीं रहेगा लाइन में लगने की जरूरत नहीं है ऑनलाइन ऑनलाइन काम हो जाएगा रेल्वे मेट्रो आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या तिकिटांसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा वापरण्याची मुदत काल मध्यरात्री संपली या संदर्भात वित्त मंत्रालयानं अधिसूचना जारी केली या याआधी तिकिटांसाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदत पंधरा डिसेंबर होती रेल्वे प्रवासादरम्यान आहार सेवेसाठीही जुन्या नोटा आता स्वीकारल्या जाणार नाहीत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विमुद्रीकरणाच्या निर्णयाला विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे झालेल्या सभेत ते बोलत होते प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करण्याबरोबर अच्छेदिन आणण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला दाखवलं मात्र ते प्रत्यक्षात आलच नाही असं म्हणाले काळा पैसा बाहेर काढायचं कारण सांगत मोदींनी हा निर्णय घेतला मात्र काळा पैसा जमा करणारी एकतरी व्यक्ती रांगेत दिसली का असा सवाल त्यांनी केला सर्वसामान्यांना या निर्णयाचा त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं राज्यात मराठा मोर्चानंतर ओबीसी दलित यांचे मोर्चे निघाले त्यामुळे सरकार समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला बँकेसमोरील रांगेत आतापर्यंत ऐंशी जणांचे मृत्यू झाल्याचं सांगत जयंत पाटील यांनीही सरकारवर टीका केली काही जण पैसे देऊन नोटा बदलून घेत आहेत असा आरोप त्यांनी केला विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करत औरंगाबाद जिल्ह्यातलं जडगाव हे मराठवाड्यातलं पहिलं रोकडरहित व्यवहार करणारं गाव म्हणून पुढे आल विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रोकडरहित व्यवहार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करमाडजवळ असलेल्या जळगावातल्या सर्वच छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांमध्ये स्वाईप मशीन बसवून रोकडमुक्त व्यवहार सुरू केलेत त्यात किराणा दुकानदारासह चहा टपरी तसंच सलून व्यावसायिकांचा सुद्धा सहभाग आहे हित व्यवहार सुरू झाल्यानं गावातल्या अंतर्गत व्यवहारांचं प्रमाण वाढलं सुमारे सतराशे लोकसंख्या असलेल्या गावातल्या नागरिकांची बँकेत खाती उघडून ती आधार कार्डाद्वारे संकलित करण्यात आली या सर्व नागरिकांना त्याबाबत बैठक घेऊन प्रशिक्षण देण्यात येत आहे प्रत्येक तालुक्यात आमच्या ज्या शाखा आहेत प्रत्येक तालुक्यात दोन गाव आम्ही कॅशलेस करण्यासाठी निश्चित केलं आहे आणि या कामामध्ये माझ्याबरोबर जिल्हा परिषद औरंगाबाद यांचं पूर्ण कॅशलेस करण्यासाठी अगोदर या गावाच्या सर्व नागरिकांची बैठक घेतली महिला पुरुष त्यांना अवेअरनेस डेव्हलप केलं त्यांना सर्व बाबीची माहिती सांगितली दुकानात मशीन असेल अंगठा दाबला लावला की त्या अंगठ्याद्वारे तुमचे पैसे ज्याला द्यायचे त्याच्या खात्यात जमा होतील पैशाविरहित व्यवहार कसा सुरळीत होईल तुमचं कुठलंही अडचण येणार नाही याची सर्व माहिती सर्वप्रथम त्यांना उपलब्ध करून देईल पैसे सुट्टीत नव्हते भेटत ना, ना। मग आता आमच्या अकाउंटवर पैसे पडे आम्हाला सोपं वाटलं जरा आता आधार कार्ड मोबाईल आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या स्पर्धेच्या युगातही आकाशवाणीनं आपलं वेगळं स्थान कायम राखलंय आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांमुळे माहिती ज्ञान मनोरंजनाचं प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणी हेच माध्यम असल्याचं मत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केलं उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते आणि आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी संजय बरिदे उपस्थित होते यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात राष्ट्रीय भारुडकार चंदाताई तिवाडी यांनी सादर केलेल्या भारुडांचा आनंद उस्मानाबादकरांनी लुटला शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना मुख्य प्रभात आणण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथून एका अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा हा प्रकल्प समाज जागृतीसाठी महिलाचा टप्पा ठरू शकेल शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याच्या उद्देशानं पनवेल ते हैदराबाद अशी एक हजार किलोमीटरची सायक्लेथॉन आयोजित करण्यात आली आहे पनवेल मधल्या उरण नाका इथून आज सकाळी या सायक्लेथॉन ला सुरुवात झाली उमेद एक हजार सायक्लेथॉन आणि रत्नाकर बँक लिमिटेड यांनी संयुक्तपणे या सायक्लेथॉनचं सा आयोजन केलं आहे या सायक्लेथॉनचं सा हे तिसरं वर्ष आहे प्रोग्राम है ये हमने तीन साल पहले शुरू किया था कि इससे हम जो है साइकिलिंग करके हज़ार किलोमीटर के ऊपर का सफर करते हैं और इससे हम आ, सोशल कॉज के लिए पैसा इकट्ठा करते हैं आ, तो इस ईयर हम दिस ईयर वी आर डूइंग बॉम्बे टू हैदराबाद और हम इससे इस ईयर हम बुद्ध स्कूल को सपोर्ट कर रहे हैं जो हैदराबाद में है और आ, आ, 1st to 10th का जो स्कूलिंग है वो फ्री देते हैं बच्चों को और मेजरली जो स्लम्स में रहते हैं उन बच्चों को और उनका फोकस है गर्ल चाइल्ड एजुकेशन आशा सामाजिक कार्यासाठी हे असं सायकलिंग करना हे अतिशय समाजाची गोष्ट असते आपण समाजासाठी कायतरी करतो असं करत तरी समाधान काय मात्र या सायक्लेटॉन मध्ये 50हून अधिक सायकल सवार सहभागी यापैकी बारा सायकल्सवार पुढे रवाना झाले असून ते सोलापूर मार्गे अठरा डिसेंबरला हैदराबाद इथं पोहोचतील मुलींच्या शिक्षणासाठी हाती घेण्यात आलेला हा उपक्रम म्हणावा लागेल येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात या सणाच्या तयारीला सुरुवात झाली व्यापारी आपल्या वस्तूंच्या विक्रीसाठी सज्ज असून फुलांची चादर फळ मिठाई यांना विशेष मागणी आहे त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत बाजारपेठा चालू आहेत ईदच्या शुभेच्छा देणारे फलक शहरात थीक ठिकठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबईत वानखेडे स्टेडियमवर चालू असलेल्या चौथ्या क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं एक बाद एकशे सेहेचाळीस धावांपासून खेळायला सुरुवात केली तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर चेतेश्वर पुजारा सत्तेचाळीस धावांवर बाद झाला त्यानंतर मुरली विजयनं डाव सांभाळत आपलं शतक पूर्ण केलं इंग्लंडचा पहिला डाव चारशे धावांवर आटोपला भारतातर्फे आर अश्विननं एकशे बारा धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले सामन्यात पाचपेक्षा जास्त गडी बाद करण्याची अश्विनची ही त्विसावी वेळ या कामगिरीमुळे त्यानं कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे या सामन्यात विराट कोहलीनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील चार हजार धावा पूर्ण केल्यात विजयच्या शतकानं या सामन्यातील चुरस वाढली आहे उपहारापर्यंत भारताच्या दोन बाद दोनशे सत्तेचाळीस धावा झाल्या आहेत अंदमान निकोबारमधल्या बेटांवर अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे वादळी हवामानामुळे प्रवासी हॅवलॉक आणि नील बेटांवर सोमवारपासून अडकले होते आता चक्रीवादळाचा जोर ओसरलाय मात्र पुन्हा त्याचा जोर वाढून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे किनारपट्टीच्या भागात पावसाला सुरुवातही झाली आहे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं कमी आलं आहे कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी काल कमाल तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या गुजरातमधल्या डिसा गावात बनास डेरीतील चीज प्लांटचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन एकात्मिक विकास हेच सरकारचं ध्येय त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रित प्रयत्न करावेत व्यंकय्या नायडू प्लास्टिकच्या नोटा छापण्यासंदर्भात केंद्र सरकार विचाराधीन असल्याची केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती विमुद्रीकरणाच्या कारवाईनंतरही काळा पैसा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आयकर विभाग सज्ज कारवाईला सुरुवात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी माजी वायुदल प्रमुख एस पी त्यागींना आज न्यायालयासमोर हजर करणार कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारचं महत्वाचं पाऊल डीजीधन अभियानाची सुरुवात डिजीशाळा वाहिनीचंही उद्घाटन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील अॅट्रॉसिटी कायदा रद्द न करण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही कांदा उत्पादकांना प्रति किलो एक रुपया दरानं अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आणि मुंबईत चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुगली विजयाच्या शतकानं खेळात अवंग याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार